नमस्कार, आज मी मस्त असा कुरकुरीत आणि चटपटीत अशी मस्त चिवडा बनवणार आहे, किंवा तुम्ही इथं भेडसुद्धा म्हणू शकतात. अगदी 10 मिनिटात बनवून आपला इथं हा चिवडा तयार होतो. नक्कीच करून बघा, खूप छान मस्त अशी हा गाड्यावर मिटतो त्या पद्धतीचं इथं आपण मस्त चिवडा बनवलेला आहे. खूप छान रेसिपी आहे आणि एकदा जर बनवून ठेवला ना तर तुम्हाला जेव्हा केव्हा भेड खायची इच्छा झाली ना तेव्हा पटकन तुम्ही खाऊ शकतात. तर पटकन सुरू करूयात आपण ही मस्त अशी चटपटीत चिवड्याची रेसिपीला. तर सगळ्यात आधी चिवडा बनवण्याकरिता इथं मी 1/2 किलो मुरमुरे घेतलेले आहेत किंवा कुरमुरे. तर अशा पद्धतीने आपले हे मुरमुरे ना चाळणीने व्यवस्थित चाळून घ्यायचे. थोडीफार याच्यामध्ये ना घाण असते ना तर ते निघून जाते. तर मस्त असे आपले हे मुरमुरे कुरकुरीत आहे, त्याच्यामुळं आपल्याला ना ह्या मुरमुऱ्यांना उन्हात सुकून घ्यायची गरज लागणार नाही. तर आता हे मुरमुरे ना साईडला ठेवून घेऊयात आणि या चिवड्यासाठी लागणारी जी चटणी ना ती आपण इथं तयार करून घेणार. तर त्याकरिता इथं मी ना लसूण घेतलेला आहे. 2 गट्टे आपल्याला लसूण घ्यायचा आहे. तर लसूण ह्या चिवड्यामध्ये घातल्याने खूप छान आपल्या ह्या चिवड्याला ना मस्त अशी चव येते. आणि 1 चमचा इथं मी लाल तिखट वापरलेला आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला ही चटणी तयार करून घ्यायची आहे. थोडंसं ना जाडसरच आहे पण खूप छान मस्त आपल्या ह्या चिवड्याला ना चव येते. तर इथं मी ना कढईमध्ये ना तेल गरम करून घेतलेलं आहे. तर आपल्याला जेवढं चिवड्यासाठी तेल लागणार आहे ना तेवढंच आपल्याला इथं तेल टाकून घ्यायचं. आणि तेल आपलं व्यवस्थित असं गरम झालं आहे की याच्यात ना लगेच शेंगदाणे टाकून घेणार. तर शेंगदाणे मी इथं 100 ग्रॅम शेंगदाणे वापरणार आहे. आणि छान असे मस्त खरपूस आणि खमंग असे हे शेंगदाणे मस्त तेलामध्ये ना तळून घेणार. आणि हे शेंगदाणे तळायला जास्त वेळ लागणार नाही, फक्त 1 ते 2 मिनटं लागतील. आणि पटकन असे मस्त खरपूस असे हे बघा अशा पद्धतीने आपले हे शेंगदाणे व्यवस्थित असे तळून होतात. मस्त असे तळून झालेले आहेत. आता आहे ना हे मी काढून घेणार आहे. म्हणजे सगळं साहित्य आपण आधी तळून घेणार आणि मगच मी इथं म्हणजे चिवड्याला आपण ना फोडणी करून घेणार. तर हे बघा सेम पद्धतीने इथं मी इथं घेतलेले आहे डाळवं. तर डाळ्यासुद्धा तुम्ही म्हणू शकतात किंवा फुटाण्याची डाळ, तीसुद्धा पटकन अशी तळली जाते किंवा नाही तळून घेतली तरीसुद्धा चालते. पण मी 1/2 मिनिटसाठी ना छान अशी मस्त तळून घेणार. पटकन हे बघा अशा पद्धतीने, जास्त लालसर करू नका. आता मी हे उरलेल्या तेलामध्ये जे ना मस्त अशी ह्या चिवड्यासाठी लागणारी फोडणी तयार करून घेणार आहे. तर त्याकरिता इथं आहे ना मी 1 चमचा जिरे घेतलेलं आहे आणि 1 चमचा बडीशोप. तर बडीशोप घातल्याने आपल्या ह्या चिवड्याला ना मस्त अशी चव येते, त्याच्यामुळं 1 चमचाभर आपल्याला बडीशोप घालायची आहेत. आणि 1 हिरवी मिरची अशा पद्धतीने आपल्याला चिरून घ्यायची आणि व्यवस्थित आपल्याला मस्त हे तेलामध्ये ना तळून घ्यायची. अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही मिरची ना तळायची आहे. आणि सोबतच इथं मी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. भरपूर अशी आपल्याला मस्त ह्या कढीपत्त्याची पानं टाकायची, मस्त अशी ह्या चिवड्यामध्ये या कढीपत्त्याची चव उतरते. आणि हे पानंसुद्धा मस्त असे कुरकुरीत करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित असे कुरकुरीत झाले की लगेच याच्यामध्ये आपण जी लसूणची तयार करून घेतलेली चटणी आपल्याला याच्यात टाकून घ्यायची आहे. आणि हा जो आपण लसूण वापरलेला आहे ना त्या लसूणचा पूर्णपणे कच्चेपणा निघूस तोपर्यंत व्यवस्थित असं ह्या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. म्हणजे छान अशी आपल्या ह्या चिवड्याची जी फोडणी ना ती खमंग अशी बसते. तर हे बघा अशा प्रकारे मस्त असे ह्या तेलामध्ये व्यवस्थित थोडंसं ना गॅस मध्यम ठेवायचा, म्हणजे आपण जी चटणी वापरली होती ना तर ती जळणार नाही, व्यवस्थित अशी मस्त ह्या तेलामध्ये ना परतली जाईल. तर हे बघा अशा पद्धतीने आपली इथं ही चटणी ना आणि हा लसूण व्यवस्थित परतला गेला. तर याच्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकायचं आहे, अगदी थोडंसंच घालायचं आहे कारण आधीच मुरमुऱ्यांमध्ये आपलं मीठ असतं. आणि 1/2 चमचा हळद आणि भरपूर अशी आपल्याला याच्यामध्ये मस्त कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. तर कोथिंबीर टाकल्याने खूप छान आपल्या ह्या चिवड्याला ना चव येते, त्याच्यामुळं भरपूर अशी कोथिंबीर वापरायची आहे. आणि ही कोथिंबीर ना पूर्ण ह्या तेलामध्ये मस्त कुरकुरीत होईस तोपर्यंत परतवून घ्यायचं आहे. म्हणजे ही कोथिंबीर जर थोडीशी ना मऊ राहिली ना तर आपल्या हा चिवडा आहे ना थो मऊ पडण्याची शक्यता राहते. त्याच्यामुळे ना पूर्णपणे कोथिंबीर अशी कुरकुरीत होईस तोपर्यंत परतवून घ्यायची. तर हे बघा मस्त असं आपली ही फोडणी खमंग अशी तयार झालेली आहे. आता मी लगेचच इथं गॅस बंद करून घेतलेला आहे. आणि लगेच गरम असतानाच आपण ना ही फोडणी ह्या मुरमुऱ्यांमध्ये टाकून घ्यायची आहे. आणि व्यवस्थित आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे ह्या फोडणीला ह्या मुरमुऱ्यांमध्ये. आता आपली ही फोडणी ना थोडीशी गरम आहे, त्याच्यामुळे अशा पद्धतीने चमच्याने आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. आणि थोडंसं थंड झालं की हाताने मी व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. कारण आपले जे लसूण मिरची आपण सगळं साहित्य वापरलेलं आहे ना ते ह्या
मुरमुऱ्यांना व्यवस्थित असं लागलं जाईल। तर आणि इथं आहे ना, हे मुरमुर चिवडा बनवण्याकरिता आहे ना, आपल्याला सगळ्यात आधी अशा पद्धतीने मोठंच भांडं घ्यायचं आहे, म्हणजे ना असं व्यवस्थित असं मिक्स करता येतं। तर हे बघा छान असं मस्त आपला हा चिवडा आहे ना, पूर्ण आपले जे मसाले आपण टाकले होते ना ते व्यवस्थित असे लागले गेलेले आहेत। तर आता याच्यामध्ये आपण जे तळून घेतलेले ते डाळ घेतो आणि शेंगदाणे ते याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे, आणि सोबतच याच्यामध्ये मी इथं शेव टाकून घेणार आहे। तर मी इथं ना जे आपण शेवभाजीसाठी लागते ना, तर ती शेव वापरलेली आहे। तर याच्यामध्ये तुम्ही ना बारीक शेव असते तीसुद्धा वापरू शकतात, किंवा फरसाणसुद्धा देखील तुम्ही याच्यात वापरू शकतात। तर अशा पद्धतीने आपण सगळं साहित्य ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे बघा मस्त पाहू शकता तुम्ही, खमंग असा एकदम लसुणी फ्लेवरचा आपला इथं चिवडा तयार झालेला आहे। जास्त वेळ लागत नाही, अगदी कमीत कमी फक्त 10 मिनटात आपला हा इथं आहे ना चिवडा बनवून तयार झालेला आहे। खूप छान रेसिपी आहे, सहज कोणीही बनवू शकेल, इतकी सोपी आहे। आणि मुलांना जेव्हा आपण मधल्या वेळेस काही खायला नसतात तेव्हा झटपट असा तुम्ही हा चिवडा बनवू शकतात, जास्त वेळ लागणार नाही। आणि हा चिवडा आहे ना आपला 2 ते 3 महिने आरामात टिकतो, त्याच्यामुळे तुम्ही एकदा जर जास्तीचा बनवून ठेवला ना तरीसुद्धा चालेल। तर आता याची ना आपण मस्त अशी चटपटीत अशी भेळ तयार करून घेणार, म्हणजे जशी गाळ्यावर मिळते त्या प्रकारची इथं आपण मस्त अशी भेळ तयार करणार आहे। तर त्याकरिता इथं मी कांदे टाकून घेतलेले आहे, आणि सोबतच याच्यामध्ये टोमॅटो आणि थोडीशी आपल्याला इथं ना काकडी टाकून घ्यायची आहे, आणि याच्यावरून अगदी मस्त अशी आपल्याला फ्रेश कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने पाहू शकतात मस्त असा आपला आहे ना भेळ अशी तयार झालेली, तुम्ही भेळ म्हणू शकतात किंवा चिवडा देखील म्हणू शकतात, खूप छान लागते अप्रतिम असा चवीचे आपली मस्त अशी भेळ मस्त चटपटीत बनून तयार होते। फक्त आपण लिंबू पिळून घ्यायचं आणि छान अशी मस्त आपली ही चटपटीत अशी भेळ बनून तयार होते। तर तुम्ही देखील बनवा झटपट अशी भेळ।